उसळत रक्ताचा पाडीला प्रभाव, वाढिली ती पेशवाई केलावर मी घाव. उसळत रक्ताचा पाडीला प्रभाव, वाढिली ती पेशवाई केलावर मी घाव. दलिताचा नेता सखे बाई ग, पद दलिताचा नेता सखे बाई ग, पद दलिताचा नेता सखे बाई ग. कोरेगाव भीमा इथे दरवर्षी 1 जानेवारीला दलित बांधव लाखोंच्या संख्येने जमतात. 1 जानेवारी 1818 झालेल्या लढाईत बहुतांश महार जातीतील सैनिक असलेल्या तुकडीने दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून इथं विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी येथे जमतात. गतवर्षी 12 लाख लोकांनी येथे उपस्थिती लावली होती. यंदा ही संख्या 25% वाढण्याची शक्यता आहे. शौर्य दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. विजयस्तंभाला फुलांची आकर्षक सजावट, भीमगीते आणि लोटलेला निळा सागर असं उत्साही वातावरण इथं पाहायला मिळतं. माझ्या मुलाला विचारत तुझा बाप कोणतर बाबासाहेब, माझा मी बाप म्हणतो माझा बाप बाबासाहेब, माझ्या बापाचा बाप मी म्हणतो माझा बाप बाबासाहेब. त्यापर्यंत बाबासाहेब त्या ठिकाणी दरवर्षी 1 जानेवारीला त्या ठिकाणी नमन करायचे. आमचा बाप यायचा आणि बापानं जे सांगितलं तेच आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोत. आम्ही दरवर्षी म्हणजे गेलो आता गेली 40 वर्ष त्या ठिकाणी भीमा कोरेगावला जातो. पूर्ण कुटुंब मुलं बाळा आणि समाजातील अनेक व्यक्तींना घेऊन जातो. त्या ठिकाणी आमची जाण्याची एकच भूमिका असते की नवीन वर्षाची सुरुवात आपल्या पूर्वजांच्या विजयानं जो भीमा कोरेगावचा रणसंग्राम झाला त्या ठिकाणी जो पूर्वजांनी जो आपला विजय केला त्या विजयाची सुरुवात त्याला नमन करून आणि नवीन वर्षाची सुरुवात एक त्या ठिकाणी त्याला स्तंभाला वंदन करून आम्ही करत असतो. असे आमचे गेले 40 वर्ष उपक्रम चालू आहे आमचे गेले 40 वर्ष. 1 जानेवारी 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावच्या रणस्तंभावर गेले आणि त्या रणस्तंभावर गेल्यानंतर अनेक लोक त्यांना तिथे भेटायला आले आणि त्यांनी विचारलं की साहेब बाबासाहेब या इथं का आलोय आपण. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की जो आपला इतिहास विसरतात जी लोक ते इतिहास घडू शकत नाही आणि हा तुमचा खरा इतिहास आहे. ज्या दलित अस्पृश्य समाजाला वर्षानुवर्ष किड्या मुंग्यांसारखं रगडलं आणि त्यांना अस्तित्वहीन निर्माण केलं त्यांचा खरा इतिहास शूरवीरांचा इतिहास आहे हे बाबासाहेबांनी त्यांना दाखवून दिलं, ती जाणीव करून दिली आणि त्यामुळं लाखोंचा जनसमुदाय भीमा कोरेगावला जातो. ती एक ऊर्जाभूमी आहे, एक प्रेरणाभूमी आहे आणि खऱ्या अर्थानं नाक ज्याला म्हणतात म्हणजे या सगळ्या महार लोकांना नाक म्हणायचे. पूर्वीचे आम्ही सगळे नागवंशी आहोत, आपण सगळे नागवंशी आहोत, तर नाग म्हणजे शूर. या शूरांचा इतिहास असणाऱ्या लोकांचा इतिहास दडपणं या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी उलगडून त्या ठिकाणी दाखवला आणि त्यामुळं लाखोंच्या संख्येने समाज तिथे जातो. आम्ही या त्या ठिकाणी जातो, मी माझ्यासोबत माझ्या अनेक मित्रमंडळींना घेऊन जातो. तिथं गेल्यावर आम्हाला असं भेटतं, दुःख पण वाटतं, ते शहीद झाल्यामुळं दुःख पण वाटतं आणि तिथं गेल्यावर आमचं चैतन्य आम्हाला नवचैतन्य मिळतं, नवा उत्साह मिळतो की जशाच तसं टक्कर देऊन जशाच तशाला भिडावं आणि आपला विजय निर्माण करावा आणि नवीन स्फूर्ती घेऊन आम्ही परत येतो. सर्व जमतात, आनंद होतो, उत्सवाचा तो नाही आहे दिवस पण तरी पण तिथं विजय दिवस असल्यामुळं आम्हाला आनंद पण वाटतो, दुःख पण वाटतं. आम्ही नवीन वर्षाची सुरुवात भीमा कोरेगावला जाऊनच करतो. त्या दुःखात सुद्धा आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तिथला उत्साह त्यांचा ते सही झालेल्यांचा त्यांची प्रेरणा घेऊन येतो की जशाच तसं भिडलं पाहिजे, जशाच तसं टक्कर दिली पाहिजे आणि तिथला उत्साह घेऊन आम्ही आमचं जीवन पुढचं जगण्यास आम्ही प्रारंभ करतो. मी पहिल्यांदा 1986 गेलेली, माझी 2 मुलं होते, 1 मुलगा नंतर झाला, एकदम लहान मुलं होते तेव्हा गेली 86, तेव्हापासून आम्ही जातो. भीमा कोरेगावला म्हणजे एक मनात शारदा की आपल्या सैनिकांनी एवढ्या सैनिकाला हरवले तर त्यांना मानवंदना देण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी. काही लोक मंदिरात जसे जातात की एखाद्या देवाला दर्शन घेण्यासाठी, तसे आम्ही तिथे दर्शन घेतो. लहान असल्यापासून आम्ही जातो, 20 वर्ष झाली गेली आम्ही तिथे जातो. शूरवीरांना तिथे मानवंदना देण्यासाठी सर्व भीम सैनिक किंवा इतर समाजातील लोक सगळे तिथं जमा होतात आणि शूरवीरांना मानवंदना देतात तिथे. आणि तिथे जाऊन म्हणजे आपण योद्ध्यांना सलामी करतो, असं आपण त्यांना मानवंदना वंदना देऊन आपल्या मनातील काही व्यक्त भावना व्यक्त असतील त्या आपण तिथे जाऊन
व्यक्त करतो. खूप छान वाटतं, खूप लोक येतात तिथे मानवंदना देण्यासाठी. बौद्ध समाजच नाही, इतरही समाजातील लोक तिथे मानवंदना देण्यासाठी येतात. बाबासाहेबांनी आपल्याला जे दिलेले त्या मागचं कारण एवढं की तिथे गेल्यानंतर प्राऊड फील होतं की ना यार आपलं काहीतरी आहे, ह्यासाठी तिथं आम्ही जातो. आणि प्रत्येक वर्षी जातो आम्ही, जर म्हणजे 1 तारखेच्या आधी 12 वाजता आम्ही तिथंच असतो. वातावरण खूप छान असतं, पब्लिक बी जास्त असते, कोणाला त्रास ना व्हावा यासाठी आम्ही सगळे धडपडत असतो. प्रत्येक जण कोणी तिथं दंगा करणार नाही ह्याची बी आम्ही म्हणजे हे घेतो, दक्षता घेतो. यासाठी म्हणजे नाही का कोणी येतं कोणी काय किरकिर करतं असं काय नाहीये. प्रत्येक जण येतो, प्रत्येक जण पाया पडतो, प्रत्येक जण सलामी देऊन आपापल्या घरी जातो. संघर्ष केला पाहिजे, शिकलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आणि कुणालाही काही न करता आपण तिथं संघर्ष केला म्हणजे कसं आपण शिक्षक घेणार हे घेणार. आपला समाज आता सध्या महाग आहे, शिक्षण घेत नाही. शिक्षण घेण्यासारखं आपण तिथं समाज येतो, त्यांना प्रत्येकाला आपण हे शिकवतो की शिका संगीत आणि संघर्ष करा, यासाठी तिथं सगळेजण जमवतात. माझ्या मुलांना मी त्या लढाईविषयी त्या विजय स्तंभाची मी मुलांना माहिती देते, थोडक्यात त्यांना समजावून सांगते मी. आणि तिथे जाऊन आम्हाला एक नवीन चेतना मिळते, आम्हाला एक ऊर्जा मिळते. आम्ही भीमा कोरेगावला जातो, सगळी माणसं गाड्या पिड्या घेऊन टेम्पो भरून, आम्हाला तिथं छान वाटतं म्हणून आम्ही दरवर्षी भीमा कोरेगावला जातो. आता कमीत कमी मला 30-40 वर्ष झालं मी जाते. तिथं सगळी लोक येते, चांगलं वाटतं, समाधान वाटतं. हा म्हणून जायचं आपल्या त्या मूर्तीच्या पाया पडायचं, कोरेगावचे न्यायचं. भीमा कोरेगावला जायचं आम्हाला म्हणजे एक आमच्या पूर्वजांनी जे इतिहास घडवलेला आहे, जे आम्हाला जे हक्क मिळवून दिलेला आहे त्यांनी, की आमचं गाडगं पाठीची झाडू हे ते काय होतं ते आमचं काढलं गेलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळं ते आम्हाला जे आठवण जे आतापर्यंत राहिलेली आहे ती आम्ही त्यासाठी तिथं बी जातो, सलामी देण्यासाठी बी जातो त्यांना. जी शौर्याची जी गाथा आहे भीमा कोरेगावची, ती एक प्रेरणास्थान आहे आमच्यासाठी. आणि तिथं गेल्यानंतर आमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला असं समजतं की आमच्या पूर्वजांनी काहीतरी इतिहास घडवलाय मोठा, आणि त्याची आम्हाला आठवण होते. तिथं गेल्यानंतर आम्ही वर्षाच्या सुरुवातीला पुस्तकाचे मोठमोठे स्टॉल असतात, तर तिथून आम्ही पुस्तक घेण्यासाठी खास जातो, काहीतरी प्रेरणा घेण्यासाठी जातो. त्याच्यानंतर बाबा आपला समाज किती मोठ्या संख्येने तिथं उपस्थित असतो, त्याच्यासाठी आपलं काहीतरी योगदान असावं, याच्यासाठी आम्ही भीमा कोरेगावला 1 तारखेला जातो. आम्ही 1 जानेवारीला ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अनुयायांना जी दिशा दाखवली, ज्या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये शहीद झालेले जे शूरवीर आहेत, त्या शूरवीरांचा जो लढा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचा प्रेरणा देण्याचा जो मानवंदना घेऊन तिथून जी आंबेडकरी चळवळीची सुरुवात केली, त्यामुळं आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे अनुयायी त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी त्या चळवळीची ऊर्जा निर्माण होईल यानुसार आम्ही या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला जात असतो. थंडी असेल काही असेल तरी सध्या न डगमगता कुठल्याही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जातो. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जी आमच्या घरामध्ये ज्या चर्चा होती की त्या भीमा कोरेगावमध्ये जे लढा झालेला आहे, त्या आमच्या लहान मुलाला सध्या आम्ही या ठिकाणी सांगत असतो की जे शौर्याचं काम त्या लढाईमध्ये ज्या शूरवीरांनी केलं ती आज प्रेरणा देणार आहे. आंबेडकरी चळवळीचं काम करत असताना आम्हाला ती ऊर्जा देणार आहे त्या बाबासाहेबांनी तिथं त्या ठिकाणी जो मानवंदना देऊन जी चळवळीची सुरुवात केली, तर त्या चळवळीची सुरुवात त्या लढ्यातनं झालेली आहे. त्यामुळं आम्ही सर्व दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी आम्हाला ऊर्जा मिळावी याकरता आम्ही त्या ठिकाणी जात असतो.